सांगितलं होतं मी कोणालाही शिक्षा करायला तुम्ही देव नाही आहात आणि जजही नाही, साधे वकील आहात, तसेच राहा. माझ्या घरच्या माणसांना त्रासण्याची हिम्मत कशी झाली हो तुमची? माझ्यावर हात उगारून फार मोठी चूक केलीस तू. मला मारलंस, आता याच्या वेदना तुला होतील. तेही आयुष्यभर. राघव रत्नपार, मधूच्या आत्महत्येला जबाबदार म्हणून आम्ही तुम्हाला अटक करीत आहोत. इन्स्पेक्टर. नाही थांबा, तुम्ही राघवना अटक करू शकत नाही कारण ते निर्दोष आहेत. एक मिनिट, वॉरंट आहे का तुमच्याकडे? मिनिट थांबा, तुम्ही ज्यांना अटक करायला आलात ना ते एक प्रतिष्ठित आयपीएस ऑफिसर आहेत, कोणी अटल गुन्हेगार नाहीये. सिंधू काय? सिंधू ऐक माझं, हे बघ फायदा नाहीये. सावंत, तुमची फाईल आली आहे माझ्याकडे पण सध्या मी खूप कामात आहे, मी ती बघतो आणि तुम्हाला करतो फोन. मला फोन येतो, 2 मिनिटात करतो तुम्हाला. बोल सर. राघवला अटक करायला इथे मधूचे वकील आलेत आणि त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे. येस येस, आय नो दॅट. काय मग तुम्ही काही करत का नाही? हे बघ सिंधू, त्यांची वरपर्यंत पोहोच आहे आणि त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय. तरी सुद्धा मी राघवची बाजू त्यांच्या समोर मांडण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाहीये. आय एम सो सॉरी सर. पण हॅलो हॅलो, अजून लावायचं कोणाला फोन? हॅलो. हा वकील साहेब, सिंधू बोलतीये. मी राघव साठी अँटीसिपेटरी बेल तयार करायला सांगितलं होतं, काय झालं? सॉरी मॅडम, राघव सरांना बेल नाही मिळू शकत. कसं शक्य आहे? मी तुम्हाला सगळ्याची आधीच कल्पना दिली होती ना. हो मान्य मला, पण त्या आधीच मधुवाणींच्या वकिलांनी आपल्याला बेल मिळू नये म्हणून हायकमांडकडनं ऑर्डर आणली होती. बघा, ते राघवना अटक करायला आले, दुसरा काही मार्ग असेल तर प्लीज सांगा. सॉरी मॅडम, आपण काहीच करू शकत नाही. मधुवाणींचे वकील म्हणजे श्रीकांत धर्माधिकारी, ते फार मोठे वकील आहेत, त्यांची खूप मोठी नफ्याशी ओळख आहे. सो सॉरी मॅडम. काय अजून कुणी बाकी?